नमस्कार, मी सचिन शिंदे. महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जसजशी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक जवळ येत चालली आहे, तसतसं राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या उमेदवारांना प्रचार म्हणा किंवा भेटीगाठींना सुरुवात झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार ही निवडणूक मावळ लोकसभा मतदारसंघातून लढवणार असल्याची चर्चेला मावळ तालुक्यात उधाण आलं आहे. आणि फक्त या चर्चेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना, कार्यकर्त्यांना आनंदाचं वातावरण आहे किंवा जल्लोषाचं वातावरण पसरलं आहे. याचं कारणही तसंच आहे. छोट्या मोठ्या कार्यक्रमांना, नेत्यांच्या वाढदिवसाला किंवा इतर कार्यक्रमांना पार्थ पवार देखील मावळ तालुक्यात सर्रास भेटी देताना दिसतात आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी पार्थ पवारांचे फ्लेक्स, वाढदिवसाचे फ्लेक्स किंवा इतरही कार्यक्रमाचे फ्लेक्स मावळ तालुक्यातून झळकताना दिसतात आहे. याचाच अर्थ पार्थ पवार यांची उमेदवारी मावळ तालुक्यात फायनल झाल्याचं बोललं जात आहे. कार्यकर्त्याकडून देखील या त्यांच्या उमेदवारीला दुजेरा दिला जातो आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये पार्थ पवार जर मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असतील तर इतर पक्षांतील नेत्यांची, उमेदवारांची ही डोकेदुखी ठरणार आहे हे निश्चित. पार्थ पवारांचं मावळ तालुक्यातील दौरे, भेटीगाठी या त्यांची उमेदवारी निश्चित असल्याचं संकेत मानलं जात आहे. जरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून पार्थ पवार यांच्या उमेदवारीला दुजेरा मिळत नसला तरी पार्थ पवार यांचं मावळातील दौरे, भेटीगाठी या त्यांच्या उमेदवारी निश्चित असल्याचं संकेत येत आहे. आपल्याला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार पार्थ पवारांची उमेदवारी हे फायनल झाल्याचं कळतं आहे. याचंच कारण म्हणून पार्थ पवार कार्यकर्त्यांना भेटीगाठी देण्यासाठी मावळ तालुक्यामध्ये गेल्या 8 ते 15 दिवसापासून सतत वावरताना दिसतात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पार्थ पवार हे जर उमेदवार म्हणून दिसले तर त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. महाराष्ट्र लाईव्हसाठी दत्ता म्हाळसकर, तळेगाव दाभाडे.